मागची लोकसभेची निवडणूक जी या मतदारसंघातून मी लढलो त्या निवडणुकीत गुहागर मतदारसंघात मी तटकरेंच्या विरुद्ध नाही लढलो. गुहागर विधानसभा मतदारसंघात मी भास्करराव जाधवांच्या विरुद्ध लढलो. कारण तटकरेंचं इथं काय आहे? सॉरी गीते साहेब, पण मला असं वाटतं की तुम्ही हे थोडं बोलणं आता टाळलं पाहिजे. त्याचं कारण असं, तुमचे जे खाली चेले चपाटे आहेत ते वेगळ्या अर्थाने प्रचार करतायत. काल आता माझ्या समोर दोन वाक्यांनी सांगितलं, भास्कर शेठ गीतेंच्या विरोधात होते. मी कोणी विरोधात? मी ज्या पक्षाचा होतो त्या पक्षाचं मी काम करत होतो. मी तुमच्या विरोधात होतो म्हणून परिणी अशी होतीये की तुमच्या विरोधात मी आहे. जमलं तर हे बदला. ते भास्कर जाधव राष्ट्रवादीत होते म्हणून तटकरेंच्याकडे होते. बरोबर आहे की नाही बाबा? मी पक्षात राहून कधीही गद्दारी केलेली नाही की ज्याचा अनुभव मी चिपळूणमध्ये घेतला निष्ठावंतांचा, म्हणजे पैसे प्रभाकर शिंदेची आणि मत रमेश कदमांना, ही निष्ठा माझ्याकडे नाही. म्हणून पुढचं वाक्य तुम्ही ऐकलं नाही ना माझं. मी माझं पुढचं वाक्य ऐकलं नाही. ऐकलं, सगळ्या भाषा घेत आहे. मी तुमची भाषा सगळी ऐकलं, आपल्याचं ऐकलं, ऐकलं. आणि म्हणून आता या वेळेला तटकरेंचं इथं काय नाही होता का? काय सांगा ना मला, तटकरेंचं काय आहे का? कालही नव्हतं, कालही नव्हतं, आजही नाही, कालही नव्हतं, आजही नाही, लक्षात आलं. आणि आता जमेची बाजू अशी आहे की भास्करराव आणि आनंद गीते आम्ही एक आहोत. आता डाळे बाजू बरोबर आहे की नाही? आता भास्करराव आणि आनंद गीते आम्ही एक आहोत. आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये तसं पाहायला आपल्याला प्रतिस्पर्धी कोणी राहिलाच नाहीये. आहे का कोणी प्रतिस्पर्धी गुहागरमध्ये? गुहागर विधानसभा मतदारसंघात तसा आपल्याला प्रतिस्पर्धी कोणी राहिलेला नाही. ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका.